एसएमडी फिजिक्स एंड मैथ अकेडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रों लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वर आज आपण साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल पाहणार आहोत. फार सोपा आणि साधा आहे, मी याचे ट्रिक्स पण सांगतो. तर बघा, माझं म्हणणं आहे बघा, काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे बघा, त्यांनी मागही मेसेज केले होते का जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशनचे प्रॉब्लेम कटले नाही. कृपा करून लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, पुन्हा आज तोच प्रॉब्लेम येणार आहे का बा, तुमचा हा जो प्रिंट काढली असं रिड्यूस कोर्सची, तर बा याच्यामध्ये लक्षात ठेवा, लिहून आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि इथं लिहून आहे पेज नंबर 82 3.7 अप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल डिलीटेड. तर बा कृपा करून लक्षात ठेवा, तुम्ही पुस्तकात जर आहे ना 82 पेज काढसाल तर त्याच्यावर अप्लिकेशन ऑफ साइन रूल म्हणून दिलेला आहे. मी तुम्हाला पुस्तक दाखवत आहो, या पुस्तकामध्ये लक्षात घ्या हा 82 आणि इथं लिहून आहे अप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. तर बा पहिला अप्लिकेशन आहे हाफ अँगल फॉर्मुली, लक्षात ठेवाचो. तर बा इथून ते सुरू होते हिरोज फॉर्मुला वगैरे वगैरे, तर हे अप्लिकेशन कटले आहे. तर मग कृपा करून लक्षात ठेवा, साइन रूल, प्रोजेक्शन रूल, कोसाइन रूल याचा उपयोग नाही कटलाय, तर त्याच्या अप्लिकेशनचे जे यूज आहेत, त्याचे जे अप्लिकेशन आहे त्याच्यावरील प्रॉब्लेम, ते अप्लिकेशन हे कटलेले आहे. तर मग कन्फ्यूज होऊ नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तर मग हे जे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल याला भेऊ नका. फारच सोपा आहे, पण मी ट्रिक सांगतो. तुम्ही म्हणताल का सर भायच सोपा आहे, पहा तर मी पहिला रूल सांगत आहो का ज्याचं नाव आहे साइन रूल. तर इथं स्पष्ट लिहून राहिलो तुमच्या साइन रूल, टेन्शन कमी करून राहिलो का, कसं लक्षात ठेवा, काहीच नाही हो का बा. हा जो आहे ना, तर पहिले तर हे लक्षात घ्या का, हा जो साइन रूल म्हणा, कोसाइन रूल म्हणा की प्रोजेक्शन रूल म्हणा, जे काही असेल ते ट्रँगल वर लागते. आता हा जो ट्रँगल आहे याने मी नाव देऊन राहिलो बा ए बी सी. दहाव्या वर्गात 10 क्लास मध्ये ट्रिग्नॉमेट्रीने आपल्याला सांगलं का बा, या ए समोरील ही साइड स्मॉल ए न दाखवायची, बी समोरची ही साइड स्मॉल बी न, आणि सी च्या अपोजिट असणारी साइड स्मॉल सी. ठीक आहे, मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हो लक्षात घ्या का बा, साइन रूल बद्दल सांगत आहोत. साइन रूल तर याला दोन प्रकारे मांडता येते. तर बा लक्षात ठेवा, हे जे आहे बा ही साइड, तर बा या साइड भागीला या अँगलचा साइन, ही साइड घेतली तर याच्या समोरील अँगलचा साइन ही आहे ना, ही साइड घेतली तर याच्या समोरील अँगलचा साइन. आणि असंही डायरेक्ट लक्षात राहते बा काय, ए लिहिलं राहते ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी, असं इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ठीक आहे, आता याला आर मध्ये कसं लिहायचं आहे बा, आर तर बा याचा रेसिप्रोकल व्यस्त घ्यायचा, म्हणजे खालचा वर्ण वरचा खाली. तर इथं लिहायचं साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी, असं. मग आता एवढं जर झालं असेल तर मग हा तुमचा पहिला फॉर्म्युला तयार झाला. आता मी दुसरा जो फॉर्म्युला आहे ना, या फॉर्म्युल्याविषयी चांगलं बरेच विद्यार्थी गडबड करतात. कोसाइन रूल याच्यानंतर मात्र तुमचं कन्फ्युजन होणार नाही एवढं पक्क. तर मग लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांग कमा लक्षात काय सांगायचा, कोसाइन रूल हा तीन प्रकारे व्यक्त होतो, तीन नाही सहा प्रकारे व्यक्त होतो. तर आपल्याला सहाही प्रकार लक्षात ठेवायचे आहे, कारण कोणता उपयोगात येईल याचा नेम नाही. तर बा मी काय सांगतो बा, तर लक्षात ठेवा, सिंपल साधं आहे कमा. तुम्ही कोणताही याच्यापैकी एक अँगल निवडा, आपण तर तीनही निवडला. ठीक आहे, जसं बा हा आहे ना, ही बाजू निवडली, हा अँगल घेऊन राहिलो तर याच्या समोरील अपोजिट साइड ही होईल. ठीक आहे,
मग आता लक्षात ठेवा, तो हा जो अँगल आहे ना, हा अँगल तुम्ही ए नावाचा निवडला तर मला लक्षात त्या थोडीशी वराडी भाषा लक्षात ठेवायचं. अलीकडलं म्हणजे इकडलं, पलीकडलं म्हणजे इकडलं, ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर एक लहानस मंत्र सांगतो. अलीकडल्या बाजूचा वर्ग अधिक पलीकडल्या बाजूचा वर्ग मायनस त्याच दोन आहे ना बाजूच्या गुणाकाराची दुप्पट गुणीला आहे ना त्या दोन बाजूला आहे ना त्या दोन बाजूने समाविष्ट केलेल्या आहे ना कोणाचा कॉस. थोडस ऐकायला वेगळं वाटते पण जर असं लक्षात राहिलं तरच कोसाईन रूल मानता येईल. मी प्रॅक्टिकली शिकवतो तर मला लक्षात ठेवा, तुम्ही समजा हा अँगल घेतला तर मग या अँगलला समाविष्ट करणारी ही बाजू न ही बाजू तेव्हा सिम्पल आहे, ठीक आहे. कोणता अँगल घेतला बाता आपण या अँगल घेतला तर बस सरळ तिच्या अपोजिट साईड लिहून टाकायची बात ह्या झाला ए स्क्वेअर इज इक्वल आहे ना हे अलीकडली साईड ही पलीकडली. तर मी मंत्र म्हटलं बघा, अलीकडल्या बाजूचा वर्ग असं प्लस पलीकडल्या बाजूचा वर्ग मायनस त्याच दोन बाजूच्या गुणाकाराची दुप्पट असं. तर मला लक्षात ठेवा मायनस त्याच दोन बाजूच्या गुणाकाराची दुप्पट गुणीला आहे ना त्या दोन बाजूच्या मधात येणाऱ्या अँगलचा कॉस. तर ही बाजू आणि ही बाजू याच्या मधात हाच कोण येईल याचा कॉस. तर मग इथं लिहायचा कॉस ए. किती भरकन झालं आणि थोडस ट्रिक माहित पाहिजे. आता पहा मी तुम्ही म्हणसान का याले लावलं असं काही नाही, मी आता याले लावतो. तर हा जर कोण असला तर मग सिम्पल आहे त्या अपोजिट साइड ही आहे तर सरळ बी स्क्वेअर इज इक्वल टू हे झाली या अँगलची अलीकडली बाजू तर ही झाली पलीकडली बाजू. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस याच मायनस टू याच दोन बाजूचा गुणाकार इंटू या दोन बाजूच्या मधात हा अँगल आला तर याचा कॉस. हे झाली तुमचा दुसरा लॉ. तिसरा लॉ पाहिजे तर बा तीनच साईड राहते हा वाला तर याच्या अपोजिट साईड सी झाली तर सीचा वर्ग या अँगलला समाविष्ट करणाऱ्या ह्या दोन बाजू आहेत तर बा तळकन ए स्केअर प्लस बी स्केअर मायनस याच दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट इंटू कॉस या दोन बाजूच्या मधात येणारा अँगलचा कॉस. तर इथं लिहायचं सी असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आता एवढं म्हणजे परीक्षेत बा आकृती काढा आणि एवढं विचार करा मग त्याच्यावरून काढा तर बा असं आपल्याला करायचं नाही. आपल्या लॉजिक मध्ये काय असलं पाहिजे का साइड किती आहे बा ए बी सी असं तर याला डायरेक्ट कसं मांडणार तर बा ह्या लिहायचा असला तर ए स्क्वेअर इज इक्वल टू उरल्या कोण ह्या आणि या दोघांच्या वर्गाची बेरीज असं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट इंटू कॉस इथं जो असन त्याचा कॅपिटल लिहा. पहिला तयार झाला, दुसरा तयार करून राहिलो बी स्क्वेअर घेतलं, बी घेतलं तर हे सुटले तर बस त्यांच्या वर्गाची बेरीज करायची मायनस दोन यांचाच गुणाकार इथं कॉस लिहायचं इथं स्मॉल राहील तर इथं कॅपिटल लिहायचा. तिसऱ्यांदा सांगत आहे ना आता सी पाहिजे तर सी स्क्वेअर उरले हे दोन तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस याच दोघांचा गुणाकार करा त्याची दुप्पट करा पटकन कॉस या इथं स्मॉल आहे तर इथं कॅपिटल लिहा. हे झालं कोसाइन रूल. आता याला हे तीन फॉर्म झाले. मग आता एवढं जर झालं असल तर मला लक्षात ठेवा कोसाइन रूल मी पहिला लिहून राहिलो ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए है ना पाण्यासारखे पाठ पाहिजे. बाकी सर्व फोपनाळ्या असो तयार करा तसं करा वेळ चालला जाते जिभेच्या शेंड्यावर पाहिजे बस हेच एकमेव सत्य. तर बा बी स्क्वेअर इज इक्वल टू लिहायचं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए सी कॉस बी
आणि तिसरं लिहायचं आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. आता याला आपल्याला चेंज करायचं आहे, तर आम्ही पहिला फॉर्म्युला ह्या चेंज करतो म्हणजे मग तुमच्या लक्षामध्ये येईल का मग हे पण असं वापरता येते. तर कसं वापरायचं आहे, तर थोडस प्रेझेंटेशन आहे का बा हा मायनस आहे इकडं आला तर प्लस आणि हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस. तर कसं मांडताय ते ट्वाइस बी सी कॉस ए इज इक्वल टू ह्या इकडं येईल तर बा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ह्या दोन बी सी इकडं हाकलाचा म्हणजे बा कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. ठीक आहे, आता याला डायरेक्ट कसं मांडायचं ते शिकवतो. तर बा ह्या एक आला पॅटर्न, तर मन लावू नये का इथं कॅपिटल ए आहे. तर बस इथं जो असेल ना, तर इथं ए असला तर बा तुम्ही पाहिसाल तर स्मॉल मध्ये बी आणि सी आला, इथं ए आहे तर बी आणि सी. हा याचा स्मॉल मायनस मध्ये येतो बस, आणि ह्याच बाजू इथं येतात. जसं म्या असं लिहिलं असतं कॉस बी, तर तळगण इथं बी आहे तर मी लिहिला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस इथला जो असन त्याचा वर्ग फक्त स्मॉल, आणि ह्याच दोन बाजूच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे ए इंटू सी. मी जर कॉस सी लिहून राहिलो तर इथं सी पाहिल्याबरोबर इथं ए आणि बी राहील, तर बा इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर याच दोघांचा गुणाकाराची दुप्पट. तर बाप सांगायचं तात्पर्य आहे ना, ह्या पण यूज मध्ये येतो आणि हे पण यूज मध्ये येतात. म्हणजे मग सांगायचं तात्पर्य इथं लिहून राहिलो ऑर, तर मग ह्या एक नंबर असा दाखवतो, तर मग इथं लिहायचा आहे कॉस ए. कॉस ए म्हटलं तर इथं लिहायचं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. दुसऱ्या नंबरवर लक्षात ठेवा कॉस बी असल तर मग इथं लिहायचा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए सी. आणि तिसऱ्या नंबरवर लक्षात ठेवा ह्या वाला तिसरा आहे ना कॉस सी लिहायचा असला तर इथं सरळ लिहायचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. मी दोन दोन डाव लिहून दाखवत जेणेकरून डोक्यात बसाव. तर मग हे झालं तुमचा कोसाइन रूल. आता आपण पाहणार आहोत प्रोजेक्शन रूल. तर मग प्रोजेक्शन रूल त्याच्याही पेक्षा सिंपल साधा आहे. प्रोजेक्शन रूल असा, नाही तर काही समजणं नाही आहे प्रोजेक्शन रूल. हे पण लक्षात ठेवा मित्र हो, तीन वेळा मांडतायत पण बाहेरच जबरदस्त आहे. ठीक आहे, आम्ही काय सांगतो, मग तीन साईड राहील ए बी आणि सी. ठीक आहे, हा ट्रायंगल आहे असा, हा ए ह्या बी ह्या सी, म्हणजे ह्या अँगल ए आहे, हा बी आहे, हा अँगल सी आहे. याच्या समोरची ही साईड, याच्या समोरची ही, न याच्या समोरची ही. साईड लहान न दाखवतात, अँगल मोठ्यानं दाखवतात असं. तर बा कॅपिटल ए असला तर अँगल राहील, स्मॉल असला तर साईड राहील. आता पहा मग मी हे साईड मांडत आहोत, म्हणजे तीन साईड आहे ए बी सी. तर मग याला कसं मांडता येते, मी ए लिहून राहिलो इथं बी, आणि इथं लिहून राहिलो इथं बी, आणि इथं सी असं. तर बा मित्र काय करायचं, ठीक आहे, तर बा साधं सिंपल आहे. तर बा इथं ए असला, ए घेतला तर कोण सुटलं रे, बी आणि सी बस. तर बा साईड सी घेतली तर कॉस कॅपिटल बी घ्या. आपला ए आहे ना ए, ए जर असला तर आपल्यापाशी कोण राहील बा, तर बी आणि सी. बी घेतला तर आपल्यापाशी राहील ए आणि सी. सी घेतला तर आपल्यापाशी राहील ए आणि बी. तर एकदा लहान घेतला तर दुसरा मोठा लावायचा, दुसरा लहान घेतला तर पहिला मोठा लावायचा. नाही समजत आहे पा मग मी कसं, इथं ए आहे तर मायापाशी ए साठी कोण आहे बा, तर बी आणि सी. तर मी पर भटकन लिहून टाकतो बी कॉस. तर बा दुसरा हाता हा बी घेतला, सी लहान आहे तर इथं कॅपिटल प्लस.
आता ह्या लहान येतो सी कॉस तर कॅपिटल बी. आता इथं बी आहे तर मायापाशी ए आणि सी आहे तर मग ए कॉस सी प्लस सी कॉस ए असं. इथं सी आहे तर सी साठी ए बी तर इथं लिहायचं ए कॉस बी प्लस बी कॉस ए असं. साईड घेतली तर लहान, अँगल घेतला तर मोठा. एकाची साईड तर दुसऱ्याचा अँगल. बस एवढं करा. तर हे तीन फॉर्म आहे प्रोजेक्शन रूलचे. बस एवढं जर आपल्याला हे साईन, कोसाईन आणि प्रोजेक्शन रूल कळलं तर कन्फ्यूज होऊ नका मित्रो, तुम्ही चांगलं वाचा रिडक्शन. तर मग अप्लिकेशन कटली आहे, साईन रूल, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल कटलेला नाही आहे ना. तर बा काय म्हणायचं होतं तर बा ह्या एक्झरसाईजवर जे आपली चालू आहे त्या एक्झरसाईजवर लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला 10, 11, 12, 13 जे काही पुढचे 10 पासून आहे ना जेवढे प्रॉब्लेम आहे ते कटलेले आहे. मी पुढं सांगितलंच असो तर पहा मग मी आता एक्झरसाईज चालू करत पहा मग मित्रो. फारच सिंपल साधा प्रॉब्लेम आहे. एक्झरसाईज 3.2 मधला आपला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 झालेला आहे. तर क्वेश्चन 3 पासून मी शिकवत आहोत. हा प्रॉब्लेम तर एकदमच सोपा आहे. मग तो म्हणते इन ट्रायंगल एबीसी इफ A is equal to 45 degree, B is equal to 60 degree, then find the ratio of its side. तो बस कॉमन सेन्स ची गोष्ट आहे. मग त्यांना आपल्याला सरळ सोल्यूशन सिंपल लिहायचं आहे, बिलकुल काहीच नाही असंच लिहायचं आहे. तर मग इन ट्रायंगल ए बी सी असं काय लिहायचं आहे. मग ह्या अँगलचं माप देऊन टाकलं, कोन ए बरोबर 45 अंश आणि कोन बी बरोबर 60 अंश म्हणजे 60 डिग्री. आता आपण लहानपणी शिकलो त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 इंग्लिश मीडियम असल तर बा आणि सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. बोल बा आपल्याला दोन्ही येते. तर बा आपल्याला आहे ना काय लिहायचं आहे. मग म्हणून तिथं देअर फोर लिहायचं माप आहे ना, माप कोन ए मेजर अँगल ए प्लस माप कोन लक्षात ठेवा बी. ठीक आहे, प्लस माप कोन सी. हे आता आपण 8व्या 9व्या 10व्या वर्गात कंटिन्यू शिकलो. त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. तर बा या अँगलचं माप देऊन आहे 45, याचं माप देऊन आहे 60, ते भरून टाका. 10व्या वर्गाचे गणित आहे 45 + 60 प्लस माप कोन सी बरोबर 180. आता लक्षात ठेवा 60 आणि 45 होते 105. तर साधं सिंपल लिहायचं 105, थोडस डिग्र्या फिग्र्या असं दाखवायच्या, काही बिघडत नाही बा. प्लस लक्षात ठेवा माप कोन सी बरोबर 180, याचं तिकडं पक्षांतर, माप कोन सी बरोबर 180 - 105 तर माप कोन सी बरोबर 75 अंश. आता बा लक्षात ठेवा आपण जो 10व्या वर्गात चार्ट शिकलो 10 क्लास मध्ये साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट आणि 30, 45, 60, 90 वगैरे वगैरे त्याच्यामध्ये 75 येत नाही. तर मग काही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि आपल्याला आता कसं मांडता येते बा. तर ए ची व्हॅल्यू माहीत आहे, बी ची माहीत आहे आणि आपली सी ची काढायची. तर मी सुरुवात करून राहिलो बघा, मी आहे ना या अँगलला म्हणजे कोण्याला बा तर ए बी आणि सी ला साईन लावतो. म्हणून इथं लिहायचं बघा साईन ए इज इक्वल टू साईन तर ए ची व्हॅल्यू माहीत आहे 45. तर बा लक्षात ठेवा साईन 45 इज इक्वल टू 45. मग 1/√2 होते 10व्या वर्गाचं पुस्तक सांगते असं. त्याच्यानंतर इथं लिहायचं कॉस लक्षात ठेवायचं बी. तर बा कॉस बी ची आहे ना तर बी ची व्हॅल्यू 60 आहे तर इथं लिहायचं कॉस 60 असं. तर बा कॉस 60 तर बा 60 झालेला, सॉरी साईन घ्यायचा आहे, कॉस लिहून टाकला. बा इथं लिहायचं आहे साईन बी तर इथं लिहायचं आहे साईन 60. तर बा साईन 60 तर मला वाटते काहीच कठीण नाही, 3/2. तर बा हे लहानपणापासून आपण शिकत आलो. आता मी साईन सी काढणार आहोत. तर बा साईन सी तर इज इक्वल टू साईन काय रे बा 75 डिग्री.
इथं आपलं अडचण आला, आपला जो चार्ट आहे तो 75 साइन ची देत नाही, लॉगचं पुस्तकच पाहावं लागेल, हे आपल्याला वेळ नाही, तर मग थोडस याने मेकअप करायचं, बाकी तर काहीच नाही. 75 ची फोड करा ना, 45 न 30 म्हणजे 75, मग थोडस तेवढं आपल्याला आहे ना प्रेझेंटेशन पाहिजे, 45 अधिक 30, आणि ह्या डिग्री माहित आहे फायदा, याने ए म्हणा याला बी म्हणा, म्हणजे साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. बस एवढी कॅसेट वाजवायची आहे, जे साधारणतः हा फॉर्म्युला तो प्रत्येकाला पाठवायचे, साईन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. तर याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं, तर इथं लिहायचं साईन ए, लक्षात ठेवा कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असा. मग आता एवढं जर झालं असं तर विषय संपला ना, साईन 45 म्हणजे 1/√2 असा, आणि कॉस 30 तर साऱ्या जगाने माहित आहे 3/2, तर इथं लिहायचं 3/2 प्लस कॉस 45 तो सर्वांनाच माहित आहे 1/√2, आणि साईन 30 म्हणजे होते हाफ, तर इथं लिहायचं हाफ असं. याने आता सोडवत बसाच, तर याने सोडवलं तर इथं सोडवून राहिलो मी साईन सी असं बरोबर. तर मग वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा, वरच्या वरच्याचा आणि खालच्या खालच्या, √3 × 1 मीन्स √3 असं, अपॉन 2 √2 प्लस 1 × 1 मीन्स 1 अपॉन 2 √2. डिनॉमिनेटर सारखा असला तर न्यूमरेटरची होते बेरीज. तर मग इथं घासाचं साईन सी इज इक्वल टू √3 प्लस 1/√2. एवढी मगज मारी तर आपण केली. आता विचार करा बघा, मी साईन घेऊन टाकला, तुमच्या मनात आलं पाहिजे कॉस कॉन नाही, कोणतं बिघडते बा, ज्याच्यावर तुमची कमांड असेल ते कॉस घ्या, पण कोसाईन रूलची भानगड आहे, है ना. कोसाईन रूलची भानगड कशी आहे, तर कॉस ए इज इक्वल टू म्हटलं तर आपली पाठ पाहिजे b² + c² - 2 आहे ना, -a² / 2ab असं, a² + b² - c² / 2ab. तर मग हे आपल्याला पाठ पाहिजे. आणि साईनचं कसं आहे, तर साईनचा फॉर्म्युला सहज बोलता येईल, a/sin a = b/sin b = c/sin c. म्हणजे साधारणतः जिथं पर्याय नाही तिथं तर वापरणंच आहे, रूढ आहे ना, रुळल्यानं बरोबर पाठ होते, माझ्यासोबत बोलत गेले तर होते. तर आता इथं फक्त एवढी कॅसेट वाजवायची बाय युजिंग असं, बाय युजिंग साईन रूल बस असं. तर मग काय आहे बाबा, a/sin a इज इक्वल टू b/sin b इज इक्वल टू c/sin c. मित्र लक्षात ठेवा एक गोष्ट, जे डबल ई देणार आहे ना, कान देऊ नये का, तर बघा हे काय साईन कोसाईन आणि त्याचे अप्लिकेशन काहीच नाही कटणार आहे, है ना, पूर्ण वाट लागणार आहे. म्हणून डिटेल अभ्यास करा, जेवढा कोर्स रिड्यूस होत असतो ना तेवढं नॉलेज कमी भेटत असते, लॉस आहे. जेवढाचा कोर्स जास्त राहील ना तेवढं त्याचा आहे ना आयडिया जास्त क्लिअर राहील, त्याला नवीन नवीन पॉईंट कठीणवाले पॉईंट कट झाले तर तेवढा आपला नॉलेज कमी होतो, कोणीच सांगत नाही. आता साईन ए ची व्हॅल्यू किती आहे, तर बघा साईन ए ची व्हॅल्यू आहे 1/√2, नुसती किमत्या भरायच्या, a/1/√2 इज इक्वल टू b/sin b ची व्हॅल्यू, तर बघा √3/2, तर इथं भराचा आहे √3/2 इज इक्वल टू c/sin c ची व्हॅल्यू. हे एवढा मोठा पसार आहे, तर मग जशान तसाच लिहायचा आहे ना, आपल्याला का करायचा आहे तो कसाही राहू दिसाने असं. मग आता एवढं जर झालं असं तर टेन्शन कुठं घ्यायचं आहे, तुम्ही जर विचार करसान तर इथं 2 √2 आहे, ज्याच्यापैकी इथं 2 आहे तर इथं 2 √2 आहे, बिलकुल ह्या जसा आहे तसाच मेकअप याले करायचा, तसाच मेकअप याले करायचा, म्हणजे अर्थ या झाला मॅथच्या भाषेमध्ये डिनॉमिनेटर सारखं करणे. तर मग सिम्पल साधा आहे का, a/1/√2 याले 5 आणि याले सजवाचा आहे, तर इथं 2 √2 आहे म्हणजे याला 2 कमी आहे, तर इथं 2 घासला तर वरत 2 घासायचा बस, एवढंच करायचं आहे.
बरोबर आता इथं पाहायचं तर तुम्ही ह्या अंडर रूट थ्री अपॉन इथं दोन आहे, याला अंडर रूट टू ची कमी आहे, तर टेन्शन कुठं घ्यायचं? इथं अंडर रूट टू मांडला तर इथं अंडर रूट टू मांडायचं, कारण ह्यानं ह्या कटला. मग आता एवढं तर बारीक दिसून राहिला नाही मोठा दाखवायला. बरोबर सी अपॉन इथं अंडर रूट थ्री प्लस वन. आता हे तर वेल सेट आहे, जसं हे आहे तसं हे आहे तसंच हे आहे, म्हणजे इथं काही करायचं कामच नाही. असं आहे बा, फायदा माहित आहे, हा रेशो आहे. मधात जर बरोबरचं चिन्ह असलं ना डोळे बंद करून ढंकन कापून टाकायचं, पण ज्या ठिकाणाचं असेल त्याच, म्हणजे इथं एक दोन तिसऱ्यावर आहे, एक दोन तिसऱ्यावर आहे, एक दोन तिसऱ्यावर, म्हणून मी तिसरेच कापले. आणि खालचं इकडलं वरचं असं नाही खटत. मग आता एवढं जर झालं असेल तर आपला गेम तर फिटच झाला, म्हणजे उरलं काय रे बा, इथं लिहून राहिलं ठीक आहे ए अपॉन टू ह्यावाला बरोबर बी अपॉन ह्या अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी, तर अंडर रूट ए बी ह्या आतमध्ये जातील ना, तीन दोन्ही सहा होती, तर इथं घासाचं अंडर रूट सहा बरोबर सी अपॉन अंडर रूट थ्री प्लस वन. असं एवढं जर झालं असेल तर ह्या रेशो आला, म्हणजे ए आस बी आस सी बरोबर दोनास अंडर रूट सहास अंडर रूट थ्री प्लस वन आहे ना. मग इंग्रजीत बोलायचं असेल तर त्याला काही अडचण नाही, ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू टू इज टू अंडर रूट सिक्स इज टू अंडर रूट थ्री प्लस वन, जसं आपल्याला रूढते तसं बोलायचं आहे ना, ऍक्युरेट मार्क घ्यायचे. लँग्वेजचा फरक कुठं येते हो, ए असं बरोबर दोन अंडर रूट सिक्स दोन आहे ना अंडर रूट सिक्स असं अंडर रूट थ्री प्लस वन अंडर रूट थ्री प्लस वन दोन पद आहे म्हणून याने ब्रॅकेट करा. शेवटी सुंदर आहे ना लिहायचं स्टँडर्ड द रिक्वायर्ड रेशिओ ऑफ ट्रायंगल ए बी सी इज असं द रिक्वायर्ड. उत्तर तर लिहिताना क्वालिटीचं द्यायचं, रिक्वायर्ड रेशिओ ऑफ ट्रायंगल ए बी सी इज, त्यांना थेच विचारलं देईन फाइंड द रेशिओ ऑफ इट्स साइड, हे वालं उत्तर खासून टाकायचं टू इज टू अंडर रूट सिक्स इज टू अंडर रूट थ्री प्लस वन. हे झालं तुमचा तिसरा प्रॉब्लेम. पहा मित्रो क्वेश्चन फोर सांगत आहो, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव दॅट साइन बी साइन ऑफ बी मायनस सी अपॉन टू इज इक्वल टू बी मायनस सी अपॉन ए इन टू कॉस ऑफ ए बाय टू. तर बा माझं म्हणणं आहे का काहीच नाही आहे, याच्यामध्ये क्लिअर कट दिसते साइन दिसून राहिला, तर आपण काय करायचं बा, का सोल्युशन आहे बा, तर फक्त या तीन फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. साइन आहे ना, साइनचा एक फॉर्म्युला, एक कोसाइनचा आणि एक प्रोजेक्शन रूल आहे. तर बा लक्षात ठेवा, ज्यावेळेस साइन कॉस दिसला तर साइन किंवा कॉसचा वापराचा आहे ठीक आहे. तर बा मी एक एक आयडिया क्लिअर करतो, तर कसं सांगून राहिलो बा, तर इथं थेस लिहायचा आहे का इन ट्रायंगल ए बी सी, काय लिहिणार आहे बा, तर इन ट्रायंगल ए बी सी सरळ लिहायचं बाय युजिंग साइन रूल. तर बा इथं लिहायचं आहे बाय Using साइन रूल, बस एवढं लिहायचं आहे. मग आपल्या पाशी सिंपल साधा सर्वात सोपा हाच फॉर्म्युला आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी असं इज इक्वल टू सी अपॉन साइन सी ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर मग आपल्याला सेट कसं करायचं आहे, तर बा सेट करताना एक नेहमी लक्षात ठेवा, जे प्रूव करायचं आहे त्याच्याकडं सतत पाहत राहतो, वारंवार प्रॉब्लेम सोडवताना पाहत राहतो, कारण तोच मार्गदर्शन करतो का बा कसं सोडवायचं आहे. तर बा पाण्याची नजर एका क्षणात तर तयार नाही होत, प्रॅक्टिसनं तयार होते. तर बा पहिली महत्वाची गोष्ट, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, का हा जर ट्रायंगल असेल ना ए बी सी, तर बा माझं म्हणणं आहे का हे जे अँगल आहेत, ह्या अँगल हा आहे. अँगल नेहमी मोठ्या अक्षरानं दाखवतात, तर साईड या लहान ए बी सी डन दाखवतात, जसं ए च्या समोरची बाजू ए, बी च्या समोरची बाजू बी आणि सी च्या समोरची बाजू सी, हे आपल्याला दहाव्या वर्गाच्या ट्रिग्नॉमेट्रीनं शिकवलं.
तर बा आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे का इथं बी मायनस सी आहे म्हणजे अँगल कॅपिटल आहे म्हणजे अँगलची सबट्रॅक्शन आहे. इथं ए बाय टू आहे म्हणजे बा अँगलचा अर्धा झालेला आहे. मात्र इथं स्मॉल बी सी ए आहे म्हणजे या साईड आहे. बस हे आपल्या डोक्यात पहिले आलं पाहिजे. आता आपल्या मनात कसं आलं पाहिजे बा का इथं आहे बी मायनस सी म्हणजे बा जे प्रूव्ह करायचं आहे त्याने पाच जायचं इकडे सेट करत जायचं. तर बा लक्षात घ्या बी मायनस सी म्हणजे हा मायनस हा पाहिजे. तर बा याच्यासाठी आपल्याजवळ बढिया एक थेरम आहे जे नाइंथ क्लास मध्ये रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये शिकवल्या जाते. त्याचं नाव आहे थेरम ऑन इक्वल रेशो. काय म्हणतो रे हा, तर याचं म्हणणं आहे बा का ए भागीला बी बरोबर सी भागीला डी बरोबर ई भागीला एफ अशी किती टर्म असल्या. तर बा जे तुम्ही काय ना क्रिया न्युमरेटर मध्ये करसाल जी प्रोसेस न्युमरेटर मध्ये करसाल तीच प्रोसेस तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये करायचं आहे. बस एवढीच कंडिशन आहे. तुम्ही बेरीज करा, वजा बाकी करा, सबट्रॅक्शन करा, ऍडिशन करा, है ना, डिव्हिजन करा, मल्टिप्ली का जे वाटल ते करा. कशालाही गुंता येते, कशालाही भागता येते, काही करता येते. फक्त कंडिशन आहे का जे न्युमरेटर मध्ये करायचं तेच डिनॉमिनेटर मध्ये किंवा जे डिनॉमिनेटर मध्ये करसाल तेच न्युमरेटर मध्ये. बस एवढा आहे. तर बा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का इथं तीन टर्म आहे तर त्यानं बी मायनस सी तर हो आपल्याला दोन टर्मचंही करता येते. एखादी जशानं तसं ठेवता येते. यालाच तर थेरम ऑन इक्वल रेशो सर्वात सोपा आणि सुंदर आहे. मॅथचा बढिया आहे ना थेरम आहे ज्यांनी यूज करता येते त्यांच्यासाठी तो फारच चांगला आहे. तर बा मी काय करतो बा याच्यावरच लक्षात त्या थेरम ऑन इक्वल रेशो लावल्या जाते. तर बा कसं लावून राहिलो तर हे तर टर्म जशान तसं कारण आपल्या जे प्रूफ मध्ये आहे ते याची डिमांड आहे बी मायनस सी. तर याने सरळ लिहूनच टाकायचं बी मायनस सी अपॉन जे न्युमरेटर मध्ये केलं तेच डिनॉमिनेटर मध्ये करायचं म्हणजे साईन बी मायनस साईन सी असं. ठीक आहे. तर बा इथं मात्र कारण लिहून टाकायचं जे नव्या वर्गाचं असलं तरी काय झालं बा लावला तर तोच. तर बाय थेरम ऑन इक्वल रेशो तर इथं लिहायचं बाय थेरम थेरम ऑन इक्वल रेशो. ठीक आहे. इक्वल रेशो आमच्याकडं कसं म्हटल्या जाते बा का या वरच्याला न्युमरेटरला अंश म्हणतात आणि डिनॉमिनेटरला छेद म्हणतात. तर अंशा अंशाची वजाबाकी छेदा छेदाची वजाबाकी. बस एवढ्या याच्यामध्ये येते. बेरीजही करायची असली तर अंशा अंशाची बेरीज छेदा छेदाची बेरीज झाला बा आहे ना. याला समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणतात मराठीत. तर इंग्रजी थेरम ऑन इक्वल रेशो असो. तो बा लक्षात ठेवायचं. एवढं जर आपल्याला माहीत झालं असल तर बा माझं काय म्हणणं आहे बा का एक तर मी टर्म सेट केली. आता दुसरा बेनिफिट काय आहे बा तर आपल्याला माहीत पाहिजे का इथं बी मायनस सी अपॉन ए आहे. तर बा टेन्शन घेण्याचं कामच नाही. या ए ने इकडं हाकललं तर याने इकडं हाकलाचं झालं बा बी मायनस सी अपॉन ए म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यावर नजर ठेवा. म्हणजे बा काय करणार हा इकडं आला तर बा साईन बी मायनस साईन सी अपॉन काय रे बा तर साईन ए असं. हा इकडं आला तर बी मायनस सी अपॉन ए पा बरोबर मी सेट केले. आता एवढं जर झालं असं तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे याने इकडं लिहा याने इकडं लिहा. काउन बा तर साईन आहे ना आपल्याजवळ फॉर्म्युला आहे साईन ए मायनस साईन बीचा. तर बा म्हणून इकडं पसारा वाढवता येते. तर बा बी मायनस सी अपॉन ए इज इक्वल टू आहे ना देअरफोर असं लिहायचं साईन बी मायनस साईन सी अपॉन साईन ए. फायदा काय झाला बा तर बी मायनस सी अपॉन ए इज इक्वल टू आहे ना साईन बी मायनस साईन सी. तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे साईन ए मायनस साईन बी इज इक्वल टू टू कॉस ए प्लस बी अपॉन टू इंटू साईन ए मायनस बी अपॉन टू. तर बा इथं लिहायचं टू कॉस असं. या दोघांची बेरीज भागीला दोन म्हणजे बा बी प्लस सी अपॉन टू असं इंटू साईन. या दोघांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन बी मायनस सी अपॉन टू झाला बा. या लावला फॉर्म्युला
मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र आपण हाफ अँगल फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये मी दिले का बा साइन एक्स इज इक्वल टू तर साइन एक्स इज इक्वल टू टू साइन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू आहे ना, तुम्हालाही माहितच आहे वाटच नाही तर बा साइन इथं ए आहे तर याला मांडता येते टू साइन ए बाय टू कॉस ए बाय टू अस। मग आता एवढं जर झालं असेल तर बा टेन्शन घेण्याचं काम नाही आहे का बा इथं बी प्लस सी अपॉन टू हा कॅपिटल असल्यामुळे हा अँगल आहे तर बा या अँगल आहे म्हटलं तर याले आता मला चेंज करायचं आहे कारण जे सिद्ध करायचं आहे त्याच्यामध्ये इथं मायनस आहे इथं मायनस आणि इथं अँगल ए बाय टू आहे म्हणजे बा बी मायनस सी आहे पण इथं तर बी प्लस सी आलं म्हणजे हे आपल्याला त्रासदायक आहे तर मग याले चेंज करायचं असलं तर मग बरोबर जे प्रूव्ह करायचं असंच मनात आलं पाहिजे तर बा काय प्रूव्ह काय करता येते बा सरळ इथं लिहायचा इंट्रॅंगल ए बी सी अँगल असल्यामुळे टेन्शनच राहत नाही आहे ना। आपण लहानपणी शिकलो त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज 180 मराठी नसन समजत तर इंग्रजीत माहीत असल आहे ना काय आहे मात्र लक्षात घ्या सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री आहे ना। तर मग आता एवढं जर झालं असेल तर सरळच लिहायचं आहे इंट्रॅंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 आहे ना। इकडं पहाचं बी प्लस सी आहे तर या बी प्लस सी आहे तर बा याले हाकलाच कारण याची व्हॅल्यू पाहिजे तर बा मदर फोर इथं लिहायचा आहे बी प्लस सी इज इक्वल टू 180 मायनस ए। आता साधी गोष्ट आहे बा का बा इथं बी प्लस सी अपॉन टू आहे म्हणजे आपलं काम काय राहील याले दोन न भागलं तर याले दोन न भागायचं आहे बस एवढं करायचं आहे तर बा साधं सिम्पल मी इथं पा आसाकट करून राहील तर बा याले दोन न भागलं तर याले दोन न भागायचं देअर फोर बी प्लस सी अपॉन टू इज इक्वल टू याला दोन न भागलं तर 180 अपॉन टू म्हणजे 90 असं तेवढं तर डायरेक्ट पाहिजे हो मायनस यालाही दोन न भागाचा आहे म्हणजे ए बाय टू असं आहे ना। फायदा काय झाला फायदा या झाला बा का आता आपण आहे ना याच्या ऐवजी लक्षात ठेवा हे तयार झालं हे आपण भरू शकतो ठीक आहे बस बा एवढं करायचं आहे बाकी तर काहीच करायचं काम नाही आहे तर याले आता खास करून काय करा लागेल बा तर याले नंबर देऊन टाकायचा 1 कारण लिहायसाठी सोपं जाते इथं लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1 तर इथं लिहून टाकायचं पुटिंग इन इक्वेशन 1 असं। मग आता एवढं जर झालं असं तर ह्या जशानं तसा तर इथं लिहून राहिलो बा का बी मायनस सी अपॉन ए बरोबर बी मायनस सी अपॉन ए बरोबर टू कॉस हा टू कॉस बी प्लस सी अपॉन टू आहे तर याची किंमत आहे 90 मायनस ए बाय टू असं इंटू साइन हा पण जशान तसा साइन बी मायनस सी अपॉन टू असं कारण आपल्या प्रूव मध्ये आहे त्याला हात लावण्याचं कामच नाही ह्या जशान तसा टू साइन ए बाय टू टू साइन ए बाय टू कॉस ए बाय टू असं पहिले तर ह्यानं ह्या कटला। आता आपण 9व्या 10व्या वर्गात शिकलो बा का बा साइन 90 मायनस थीटा इज इक्वल सॉरी कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा तर बा ह्या जशान तसा बी मायनस सी अपॉन ए बरोबर कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा तर इथं येणार आहे साइन ए बाय टू असं ह्या जशान तसा साइन बी मायनस सी अपॉन टू असा। मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा इथं लिहायचं आहे साइन ए बाय टू आणि इथं लिहायचं आहे कॉस ए बाय टू मग साइन ए बाय टू साइन ए बाय टू कटला बोला। मग आता एवढं जर झालं असेल मित्र तर फक्त इथं कोण राहिला बा तर कॉस ए बाय टू तर याले इकडं हाकलून लावायचं तर कसं मांडता येते बा तर बी मायनस सी अपॉन ए असा आहे ना
cos a by 2 as is equal to का राहिलं बात sin b minus c by 2 बस ठीक आहे आपल्याला असं पाहिजे तर देअरफॉर ह्या इकडे लिहा ह्या इकडे लिहा sin b minus c by 2 is equal to b minus c upon a as cos a by 2 शेवटी लिहून टाकायचं हेन्स प्रूफ काय लिहायचं बाद हेन्स प्रूफ अस याद आला तुमचा बाळ लक्षात ठेवाचो फायनल आंसर पहा मग मित्रों काय सांगतो क्वेश्चन 5 विथ द युजुअल नोटेशन प्रूव दॅट हे एवढा पसारा दिलाय सर्वात सोपा प्रॉब्लेम पहिली महत्त्वाची गोष्ट बघा या एलएचएस आहे ही आरएचएस आहे एलएचएस घ्या तर आरएचएस घेऊन या तू साधा सिंपल सरळ प्रॉब्लेम आहे काहीच दम नाही एलएचएस इज इक्वल टू 2 इनटू लक्षात ठेवा ए sin स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी sin स्क्वेअर ए बाय 2 असं काहीच नाही या दोन न याले गुणाचा या दोन न याले गुणाचा तर मला लक्षात ठेवा हा ए बाहेर काढतो आणि असा लिहून राहिलो 2 sin स्क्वेअर सी बाय 2 असं या ब्रॅकेट पूर्ण प्लस या असा लिहिता या दोन न याले गुणलं तर या वाला 2 sin स्क्वेअर है ना ए बाय 2 झालं बा आपलं गणितच झालं माहित आहे लक्षात ठेवा तो है ना 2 sin स्क्वेअर x बाय 2 तर मला लक्षात आहे 1 minus है ना cos x बस या फॉर्म्युला आहे बा नसन माहित तर बस 2 sin स्क्वेअर x बाय 2 इज इक्वल टू 1 minus cos x अस तर बा इथे c बाय 2 आहे तर इथे 2 sin स्क्वेअर c बाय 2 इज इक्वल टू 1 minus cos c हे ज्याले माहित आहे बा त्याचं जमते बाकी सर्व खोट तर मी इथं लक्षात ठेव कारणही लिहून देतो काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तुम्हाला लक्षात ठेवा काय सांगत आहो तर यावाला ए जशान तसा म्हणून तर याले आतमध्ये टाकलं बा 2 sin स्क्वेअर x बाय 2 म्हटलं तर 1 minus cos x 2 sin स्क्वेअर c बाय 2 म्हटलं तर 1 minus cos c असा प्लस c तो इथे 2 sin स्क्वेअर a बाय 2 आहे तर 1 minus cos a झालं तुमचं गणित मग आता एवढं जर झालं असेल मित्रो तर या a न याले गुणाचं c न याले गुणाचं तर कसं मांडता येते a minus a cos c असं या c न गुणलं तर c minus c cos a बस आता काय करतो बा तर या a plus c म्हणजे ह्या आला पाहून घ्या ए प्लस सी असं ह्या मायनस आहे हाय मायनस आहे मायनस कॉमन काढला तर बा ए कॉस सी प्लस सी कॉस ए एवढाच राहिला ठीक आहे आता आपल्याला डोक्यात काय आलं पाहिजे आता ह्या प्रोजेक्शन रूल आहे ना तुम्ही कसं ओळखलं बात ते सांगून देतो तर पहिले तर याच्यासाठी कारण लिहून देता का बा 2 sin स्क्वेअर x बाय 2 इज इक्वल टू 1 minus cos x असं ठीक आहे तर प्रोजेक्शन रूल काय सांगते हा इथं a आहे हा लहान राहते तर हा मोठा हे साइड तर हा अँगल बस अल्ला बदली करायची ह्या इकडं तर ह्या इकडं इथं ए आला तर इथं सी इथं ए आला तर इथं सी येते इथं सी आला तर इथं ए येते हा लहान असतो तर हे मोठे असतात तर मला लक्षात ठेवा साधी गोष्ट आहे का बा याच्यात ए आणि सी न सी आणि ए आहे म्हणजे बी गायब आहे तर याच्या बरोबर बी येईल म्हणजे मनाचं काय आहे मग प्रोजेक्शन रूल कसं लक्षात ठेवायचं ए बी सी आता तुम्ही जर ए घेतला तर उरले कोण रे तर बी आणि सी तर बा एकदा लहान बी घेतला तर इथं बी कॉस तर कॅपिटल सी घ्यायचा प्लस आता ह्या लहान घ्यायचा तर ह्या बी वा मोठा घ्यायचा या झाला प्रोजेक्शन रूल तर बा ह्या असं दिसलं पाहिजे
तो बस इतने आता इत पा हा बी है तो इत गायब को ए सी तो मैं ए लहान घेतला तो बस सी मोठा गया सी लहान घेतला तो ए मोठा गया ये झाला प्रोजेक्शन रूल बस हे आपल्याला बारकावे माहित पाहिजे तो बा एवढं इत लिहायचं ए प्लस सी माइनस तो याच्या ऐवजी बी कारण लिहून टाकायचं प्रोजेक्शन रूल फॉर्म्युला लिहायचं कामच नाही आहे कारण ह्याच तर फॉर्म्युला आहे प्रोजेक्शन रूल मात्र हे दिसलं पाहिजे तर बा हे झालं तुमचं उजवी बाजू तर इथं लिहायचं आर एच एस आणि शेवटी लिहायचं हेन्स प्रूफ बस एवढं करायचं आहे बोल पा ठीक आहे पा क्वेश्चन सिक्स सांगत आहो इन ट्रायंगल एबीसी प्रूव दॅट ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इज इक्वल टू झिरो फारच महत्वाचा भल्ला मोठा प्रॉब्लेम आहे हा मित्र पा जमते का तर याचं सोल्युशन सांगत आहो करा तर लागणार असा एखादाच मोठा असते याच्यामध्ये जर साईन आहे तर आपण साईन वापरायचं साइन रूल वापरला तर साधं सिंपल आहे साइन रूल तर इथं लिहायचं इन ट्रायंगल लक्षात ठेवा इन ट्रायंगल एबीसी एबीसी बाय युजिंग साइन रूल तर मग साधा सिंपल आहे याचा जर दुसरा फॉर्म वापरला तर सोपं पडल पहिला वापरला तरी सोपं पडते बा तर इथं लिहून राहिलो मी साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी दुसरा फॉर्म आहे अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी तर बा याच्या बरोबर कॉन्स्टंट घ्यायचा के तर इथं लिहायचं लेट पा मी पूर्ण क्लिअर करून देणार आहोत साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी इज इक्वल टू के तर बा फायदा ह्या झाला बा का येत्या बरोबर के त्याच्यावरून साइन ए साइन बी साइन सी ची किमत्या काढता येईल आणि आपल्याला त्या प्रॉब्लेम मध्ये त्याच्या ऐवजी भरता येईल म्हणून या आहे ना इथं साइन आहे म्हणून आपण साइन रूल वापरला आणि साइन ए साइन बी आणि साइन सी ची किंमत काढतो तर बा म्हणून देअरफोर इथं लिहायचं साइन ए अपॉन ए इज इक्वल टू के साइन बी अपॉन बी इज इक्वल टू के साइन सी अपॉन सी इज इक्वल टू के तर बा हा इकडं गेला तर काय होते बा तर साइन ए इज इक्वल टू ए के साइन बी इज इक्वल टू बी के आणि साइन सी इज इक्वल टू सी के झालं बा एक आता बा मित्र हो लक्षात ठेवा तुम्ही जर थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात काय येईल तर बा इथं साइन ऑफ बी मायनस सी आहे इथं सी मायनस ए आहे इथं ए मायनस बी आहे तर आपण एक 11व्या वर्गापासून फॉर्म्युला शिकलो बघा साइन ऑफ ए मायनस बी तर मग साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे एवढं दूरपर्यंत आपलं डोक्यात आलं पाहिजे तर बा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी अर्थबोध या झाला का येतात कॉस पण येणार आहे समजत आहे हा जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला काय येणार आहे बा तर साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी म्हणजे बा आपण साइन ए साइन बी आणि साइन सी च्या किमत्या काढल्या तीनही याच्यामध्ये कुठंतरी ए बी सी येणार असेल पण याच्यामध्ये जसा कॉस ए न कॉस बी आला तर कॉस सी पण येणार आहे कुठंतरी तर बा अर्थबोध या झाला बघा कॉस येऊन राहिला म्हणजे आपल्याला कोसाईन रूल पण तयार करून ठेवा लागला बस एवढा आपल्याला माहीत पाहिजे तर बा आहे ना कोसाईन रूलचा नियम सांगतो तर बा लक्षात ठेवा तुम्ही सुरुवातीला पहिलेच कोसाईन रूल क्लिअर केला तर बा तो पण पाठ पाहिजे सिंपल सारखा आहे मात्र याच्यामध्ये कॉस येत आहे म्हणजे आपल्याला कोसाईन रूल पण लिहून ठेवा लागल कदाचित उपयोगात आला तो घ्यायचा नाही तर तो पेंडिंग राहते पण पहिलेच लिहून ठेवायचं तर इथं लिहायचं बाय युजिंग लक्षात ठेवा कोसाइन रूल
आता बाय युजिंग कोसाइन रूल म्हटलं तर बा कोसाइन रूल कसा वापरायचा तर बा पहिले डोकं कसं लावायचं बा तर इथं पहा मी तीन फॉर्म आहे याची तर इथं लिहून राहिलो मी कॉस ए इथं लिहून राहिलो मी कॉस बी आणि इथं लिहून राहिलो मी कॉस सी आता बा लक्षात घ्या सिम्पल साधा आहे का बा माझं म्हणणं आहे बा का इथं ए आला म्हणजे गायब कोण आहे बा बी आणि सी तर सरळ लिहायचं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस इथं जो असन तो लिहायचा अपॉन आहे ना या दो ट्वाईस हे दोन जण बी सी झालं बा आता इथं बी आहे तर बा ए आणि सी गायब आहे मग इथं ए आणि सी गायब आहे तर इथं लिहायचं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए सी आता इथं जर पाहिसाल तुम्ही तर तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे का कॉस सी आहे तर कॉस सी साठी इथं सी आहे तर ए आणि बी गायब आहे तर इथं लिहायचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इथं जो असतो तो मायनस मध्ये जातो इथं जो असेल तो मायनस मध्ये इथं जो आहे तो मायनस आणि इथं जे दोन असतात साईड त्यांचाच गुणाकार राहते तर ट्वाईस ए सिंपल साधा आहे बस असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता मित्र एवढं जर झालं असेल तर हे जे आहे बा याने कंबाईन नंबर वन द्यायचा या साईन ए बरोबर ए के साईन बी बरोबर बी के साईन सी बरोबर सी के तर हे जे व्हॅल्यू आहेत याला कंबाईन लक्षात ठेवा इक्वेशन टू द्यायचा हे झालं आपलं पहिलं पार्ट तयार आता एवढं जर झालं असेल मित्र तर काय करायचं बा तर एक एक टर्म घ्यायची ही एक टर्म घ्यायची नंतर ही आणि याने सोडवत बसायचं तर पहा मग मी इथं आहे ना सोडवतो याले तर मग मी असा करत जागेच्या अभावी आणि खूपच जागा कमी लागणार आहे असं ठीक आहे बा आपल्याला कसं मांडता येतं तर मोठी जागा तर हेच आहे म्हणजे वरची जागा सुटून जाईल पहिलं हे टर्म घेतो तर बा इथं लिहायचं नाव फार सिम्पल साधा आहे ए क्यू असं इथं लिहायचं साईन बी मायनस सी असा बरोबर तर मग हा ए क्यूबले तर जशानं तसं पोसूनच ठेवायचा आहे आणि हा जो बा साईन बी मायनस सी तर हे सोपं साधा आहे एकदा साईन याले लागला तर कॉस याले लागते मायनस याले कॉस लागला तर याने साईन लागते तर कसं लिहायचं आहे मग साईन बी असं कॉस सी मायनस कॉस बी लिहायचं आहे साईन सी या झाला बा तयार आता एवढं जर झालं असं तर मित्र करायचं काय का बाई हा जो इक्वेशन आहे वन याच्यावरून लक्षात ठेवायचो याच्यामध्ये साईन बी आणि साईन सी आहे तर त्याच्या व्हॅल्यू या वन वरून भरायच्या आहे आणि या टू वरून कॉस सी आणि कॉस बी ची व्हॅल्यू भरायची आहे बस एवढं लिहायचं आहे तर बापा मी काय करतो तर ह्या बरोबरच्या खाली बरोबर ह्या एक क्यूब असं साईन बी तर साईन बी ची व्हॅल्यू आहे बी के तर इथं भरायची बी के आणि कॉस सी तर कॉस सी ची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर इथंच लिहून राहिलो मी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए बी असा ब्रॅकेट मायनस आता साईन सी म्हटलं तर याची व्हॅल्यू राहील सी के आणि कॉस बी म्हटलं तर याची व्हॅल्यू राहील ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए सी या झाला तुमचा असा बोला मग आता एवढं जर झालं असेल तर याने कारण द्यायचं फ्रॉम वन अँड टू म्हणजे मग त्याले त्रास नाही परीक्षकाला ना आपल्याला त्रास नाही फ्रॉम इक्वेशन वन अँड टू असं मग आता काय करायचं बा तर साधं सिंपल आहे का बा ह्या बी ने ह्या बी तर कटला ठीक आहे बा ह्या लक्षात ठेवायचं हो ठीक आहे इथं मात्र आपल्याला ब्रॅकेटच करावं लागतं तर ह्या वाला सी आणि ह्या सी कटला एवढं आपलं तयार झालं
आता विचार करा इथं ए क्यूब लक्षात ठेवा, हा वाला ए क्यूब यालाही लागल, हा वाला ए क्यूब यालाही लागल, म्हणजे मग साधं सिंपल करायचं तर ह्या ए क्यूब असा, हा के असा, हे वरचं पद जशान तसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन हे राहिले तुमचे ट्वाइस अस, ठीक आहे। मायनस आता हा काय हा ए क्यूब न याले गुणाचा आहे तर बा ए क्यूब ठीक आहे के अस अप इनटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन हे ट्वाइस हे झालं तुमचं क्लियर। आता काय करतो बा हा ए न हा ए कटला म्हणजे तीन पैकी एक गेला तर इथं दोन राहिला, ठीक आहे। हा ए न हा ए कटला म्हणजे इथं दोन राहिला म्हणजे बा इथं के बाय टू आहे इथंही के बाय टू आहे, बस एवढं कॉमन काढायचं आहे। तर बा के बाय टू जर कॉमन काढला तर इथं कोण राहिला बा ए स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस इथं कोण राहिला बा ए स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अस। आता काय करायचं बा यानं याले गुणून टाका, यानं याले गुणून टाका, बस एवढं आपल्याला करायचं आहे, ठीक आहे। मग आता एवढं जर झालं असल तर पहा मित्र या झाला तुमचा के बाय टू असा, ठीक आहे। अजून शॉर्ट होत असेल तर शॉर्टही करता येईल, ए स्क्वेअर लक्षात ठेवा के बाय टू ए स्क्वेअर के बाय टू सरळ कॉमन काढा म्हणजे बा आपल्या स्टेप कमी होती आहे ना, जस वाटल तस करता येते, फक्त लहान करण्याचा प्रयत्न करा। तर बा या वाला ए स्क्वेअर के बाय टू असा, ए स्क्वेअर के बाय टू ए स्क्वेअर के बाय टू कॉमन निघला तर मग ह्या राहिला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अस मायनस ह्या राहिला तर आठवणीनं ब्रॅकेट करा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पहिलेच याले छोट करून घ्या म्हणजे बा ए स्क्वेअर के बाय टू अस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर। आता फायदा या झाला का ए स्क्वेअर ने ए स्क्वेअर तर कटला, बाकी काहीच उरलं उरत नाही, तर मग ए स्क्वेअर के बाय टू असं, बी स्क्वेअर न बी स्क्वेअर म्हणजे टू दोन टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर न सी स्क्वेअर म्हणजे टू सी स्क्वेअर एवढं आपलं तयार झालं। मग आता एवढं तर इथून दोन कॉमन निघते, मग इथून दोन कॉमन काढला तर ए स्क्वेअर के बाय टू, दोन कॉमन काढला तर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ह्या दोन ह्या दोन कटला उरलं काय बा ए स्क्वेअर के बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर असं, बस म्हणजे बा एवढं आपल्याला माहीत झालं। आता तुमच्या मनात कसं आलं पाहिजे बा का ए क्यूब साइन बी मायनस सी ची किंमत एवढी आहे, बस सिमिलरली याच्यानंतर लिहायचं आहे सिमिलरली, ठीक आहे। एवढं लक्षात घ्यायचं तर इथं लिहून राहिलो मी मन लावू नाही का, इथं लिहायचं सिमिलरली सिमिलरली। विचार करा तुम्ही का बा ए क्यूब साइन बी मायनस सी बरोबर एक मन लावू नाही का, इथं ए क्यूब आहे तर इथं ए स्क्वेअर आला आणि के तर प्रत्येकाला घेणार आहे, इथं कॅपिटल बी मायनस सी आहे तर इथं आलं स्मॉल बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर। तर बा दुसरी स्टेप आपली काय आहे, तर दुसरी स्टेप आहे आपली बा प्रूव्ह करण्याची हे वाली, तर बा इथं हे जर आपण लिहिलं आहे ना बी क्यूब असं साइन सी मायनस ए, विचार कसा करायचा हे शिकवत आहो। तर बा इथं पाहून घ्या ए क्यूब साइन बी मायनस सी, तर ए क्यूब असला तर ए स्क्वेअर आला,
बी क्यूब असल तो का ये ना रहे बा तो बी स्क्वेर लक्षा के तो प्रत्येक ये ना रस है इत पाहून गया बी माइनस सी होता कैपिटल तो इत आला स्मॉल बी स्क्वेर माइनस सी स्क्वेर इत कैपिटल सी माइनस ए आहे तो इत येणार आहे स्मॉल सी स्क्वेर माइनस ए स्क्वेर असं दाखवायचं आहे सोडवत बसायचं नाही एक सोडवून दाखवायचं आहे त्याच्यानंतर हे लिहायचं सी क्यूब काय रे बा तर साईन इत आहे ए मायनस बी बा इत ए मायनस बी तर असाच विचार करायचा इत सी क्यूब आहे तर बा सी क्यूब आहे तर इत येणार आहे सी स्क्वेअर के तर येणार इत कॅपिटल ए मायनस बी आहे तर इत येणार आहे स्मॉल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हेच याचं सेन्स आहे म्हणजे बा अर्थबोध या झाला का आपल्याला तीनही व्हॅल्यू मिळाल्या बस हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता काय करायचं बा तर बा ह्यावाला एक न दोन झाला तर याले नंबर देऊन टाकायचा तीन असं याला नंबर द्यायचा आहे चार याला फोर असं आणि याला नंबर द्यायचा आहे फाईव्ह ह्या तीन ह्या चार ह्या पाच या आहे ना हे तीन चार पाच ची काय करायची बा सरळ आहे ना ऍडिंग इक्वेशन थ्री फोर अँड फाईव्ह तर इथं लिहायचं ऍडिंग ऍडिंग इक्वेशन थ्री फोर अँड फाईव्ह थ्री फोर अँड फाईव्ह असं आता एवढं जर झालं असेल तर मित्र तुमच्याही लक्षात आलं असेल बघा एवढ्या मोठ्या स्टेप मांडायच्या आहेत तर बघ बेरीज ऍडिशन कशी करायची तर ही एलएचएस आहे ही एलएचएस आहे आणि ही एलएचएस आहे म्हणजे डाव्या डाव्याची बेरीज उजव्या उजव्याची बेरीज तर याच्यासाठी आपल्याला भल्लं मोठी जागा लागते म्हणून मी वरचं प्रॉब्लेम मिटवत आहो तर पहा मग थोडस मिटवास लागल आपल्याला तर बघा ह्या आता मिटवतो याचं कामही नाही आहे मग आता याले जर मिटवायचं असल थोडस मिटवतो जास्त मग पाहत बसू आपण पुढचं ठीक आहे मग आता काय करतो बा तो बा डाव्या डाव्याची बेरीज हे झालं तुमची पहिली ए क्यूब लक्षात ठेवा तिथं लिहूनच आहे ए क्यूब या वाला साइन साइन बी मायनस प्लस दुसरी स्टेप आहे बी क्यूब साइन सी मायनस ए बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी असं इज इक्वल टू तर बा याची उजवी बाजू ही आहे ए स्क्वेअर के बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस याची उजवी आहे बी स्क्वेअर के बी स्क्वेअर के सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याची उजवी आहे लक्षात ठेवा सी स्क्वेअर के सी स्क्वेअर के ठीक आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एवढं आलं बस याच आपल्याला उत्तर झिरो पाहिजे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही इथं के आहे इथं के आहे इथं के आहे सरळ के कॉमन काढा के कॉमन काढला तर असा ब्रॅकेट ठीक आहे काय करायचं पाहता या ए स्क्वेअरने या दोघाले गुणायचं या बी स्क्वेअरने या दोघाले या सी स्क्वेअरने या दोघाले तर मग ए स्क्वेअरने याले गुणलं तर मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर असं प्लस
या बी स्क्वेअर ने दो घाले तो मग बी स्क्वेअर सी स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर ठीक आहे प्लस या सी स्क्वेअर ने या दो घाले म्हणजे सी स्क्वेअर ए स्क्वेअर माइनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर ने या ब्रॅकेट मित्रो तुम्हीच विचार करा तबा ए स्क्वेअर बी स्क्वेअर लिया का बी स्क्वेअर ए स्क्वेअर लिया दोन गुणीला तीन लिया का तीन गुणीले दोन लिया अर्थ एकच होते म्हणजे या न या तो कटला ए स्क्वेअर सी स्क्वेअर न सी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे या कटला त्याच्यानंतर बी स्क्वेअर सी स्क्वेअर या कटला काहीच नाही राहिलं बेरीज वजाबाकी मध्ये तर फक्त झिरो राहते आणि झिरो ने काय नाही गुणलं तर राहते झिरो म्हणजे याच उत्तर आलं आपलं झिरो म्हणजे आपण हे सिद्ध केलं पहा मित्रो व्हिडिओ खूपच मोठा होता आहे म्हणून याच्यात अजून तीन नंतर राहिले सात आठ नऊ आणि दहा अकरा बारा तर कट झाले कारण अप्लिकेशन ऑफ कोसाईन रूल साईन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे प्रॉब्लेम आहे म्हणजे ते आपल्याला कटले आहे यावर्षी तर मग हे तीन प्रॉब्लेम मी थोड्या वेळानं दुसरे टाकून देतो माझा व्हिडिओ आवडला ना तर आज घंटी वाजवून टाकता नमस्कार.